नमस्कार मी शिल्पा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इन्स्टंट रवा आप्पे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे रवा आप्पे बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही अतिशय कमी टाईममध्ये हे रवा आप्पे बनवून तयार होतात प्रत्येक वेळी नाश्त्याला तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारचे इन्स्टंट रवा आप्पे बनवू शकतात खायला देखील हे रवा आप्पे अतिशय अप्रतिम असे लागतात हे रवा आप्पे तुम्ही चटणीसोबत तसेच टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता बाहेरून हे रवा आप्पे अतिशय कुरकुरीत आणि आतमधून जाळीदार आणि मौसूद अशा प्रकारचे तयार होतात तुम्हाला मी एक रवा आपा फोडून दाखवते आतमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी जाळी या रवा आपल्याला पडलेली आहे चला तर मग वेळ न घालवता आपण हे इन्स्टंट रवा आपे कसे बनवायचे ते पाहूयात रवा आपे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे रवा तर मी येथे अडीच वाटी रवा घेतला आहे या वाटीने रवा मी मोजून घेतला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर त्याने देखील तुम्ही हा रवा मोजून घेऊ शकता इथे मी एकदम बारीक रवा घेतला आहे हवं तर तुम्ही जाड रवा देखील येथे वापरू शकता तसेच आपल्याला इथे लागणार आहे दही ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने मी येथे एक वाटी दही घेतले इथे मी घरीच तयार केलेलं दही घेतलं आहे हवं हो तर तुम्ही विकतचे दही देखील येथे घेऊ शकता ज्या वाटीने आपण रवा आणि दही मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला आता एक वाटी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे इथे दही घेताना खूप कमी आंबट दही घ्यायचं नाही किंवा जास्त देखील दही घ्यायचं नाही आहे तर मिडियम आंबट दही आपल्याला येथे वापरायचं आहे आता दही पाणी आणि रवा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून रव्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर प्लेन असं बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचे आता सर्व हे छान असं मी मिक्स करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये सर्व गाठी मोडून घेऊन हे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत पंधरा मिनिटांनी झाकण उघडून तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं घट्टसर झालेलं आहे आता हे बॅटर पुन्हा एकदा रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता या तयार बॅटरमध्ये आपण काही भाज्या टाकणार आहोत तर मी येथे हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय आणि एक मोठा कांदा मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे आता या सर्व कट केलेल्या भाज्या या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्यात या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या देखील तुम्ही या बॅटरमध्ये टाकून घेऊ शकता तर सर्व ज्या का काय कट केलेल्या भाज्या आहेत त्या मी या बॅटरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त करू शकता आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भाज्या आणि मीठ या बॅटरमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे तर इथे मी सर्व जे काय भाज्या आणि मीठ आहे छान असे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे तसेच मी येथे पाव वाटी पाणी घेतले पाणी देखील याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व छान मी मिक्स करून घेतले अप्पे बनवण्यासाठी लागणारं जे काय बॅटर आहे ते आपलं तयार आहे आता आपण अप्पे बनवायला घेणार आहोत तर इथे गॅस ऑन करून गॅसवरती मी स्टँड ठेवले आणि स्टँडवरती मग मी इथे अप्पेपात्र ठेवले आता या अप्पेपात्राच्या प्रत्येक भागामध्ये किंवा कप्प्यामध्ये आपल्याला एक एक थेंब तेलाचा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे तेल टाकल्याने आपले आप्या या भांड्याला चिकटत नाहीत आता हे तेल आपल्याला अशा पद्धतीने आप सर्व बाजूने सारखं असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेल सर्व बाजूने पसरवून घेतलेलं आहे आता या आप्याच्या प्रत्येक कप्प्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बॅटर सोडायचं आहे साधारण एक ते दीड चमचा बॅटर आपल्याला प्रत्येक या कप्प्यामध्ये सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अप्प्यापाताच्या सर्व कप्प्यांमध्ये मी इथे बॅटर टाकून घेतले आता झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटे हे अप्पे वापरून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मिडियम ते लो ठेवायचे दोन मिनिटांनी झाकण उघडून आपल्याला हे अप्प्यांवरती पुन्हा एकदा एक एक थेंब तेल टाकून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे अप्पे आप पलटवून घ्यायचे आहेत अप्पे हलकेसे सुकल्यानंतर मगच आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे तर सर्व जे काही अप्पे आहेत ते मी आता इथे पलटून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक ते दोन मिनिटे आपल्याला हे अप्पे आप अशाच पद्धतीने वाफवून घ्यायचे आहेत वाफवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे अप्पे आप पलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही पण साईडने छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले अप्पे सर्व बाजूने सारखे असे भाजलेले आहेत आता हे अप्पे मी ताटामध्ये काढून घेते सेम प्रकारे राहिलेल्या सर्व बॅटरचे आप्पे तयार करून घ्यायचे आहेत चला तर मग आपले गरमागरम आप असे इंस्टंट रवा अप्पे तयार आहेत आता हे मी ताटामध्ये सर्व करते हे रवा आपे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत तसेच टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता हे रवा आपे खायला अतिशय अप्रतिम असे लागतात आणि अतिशय कमी टाईममध्ये हे तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता आपले जे रवा आपे आहे ते अतिशय मस्त असे तयार झालेले आहेत बाहेरच्या साईडने हे अतिशय कुरकुरीत अशा प्रकारचे तयार होतात आणि आतमधून ते अतिशय जाळीदार असे तयार झालेले आहेत आणि अतिशय मौसूद अशा प्रकारचे हे रवा आपे तयार होतात खायला देखील हे रवा आपे अतिशय अप्रतिम असे लागतात प्रत्येक वेळी नाश्त्याला तेच तेच खाण्यापेक्षा असं काहीतरी नवीन तुम्ही बनू शकता जे अगदी झटपट असं तयार होईल तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय